लक्ष्य जो करना है गठन, तन मन ये करेंगे समर्पण। उच्च लक्ष्य जो करना है गठन, तन मन ये करेंगे समर्पण। इसी जन्म के माध्यम से ले ये शपथ, सवारेंगे हम ये वतन। विसर्जन के माध्यम से ले ये शपथ, सवारेंगे हम ये वतन। संघ भावना हो हमारी नीति, आदर रखे हम सबके प्रति। संघ भावना हो हमारी नीति, आदर रखे हम सबके प्रति। नवनिर्मिति की कामना धरे, बदलते युगों से भी हो गए परे। नवनिर्मिति की कामना धरे, बदलते ऊंचाइयों पर रहेंगे सदा, सादगी को करके जतन। किसी जन के माध्यम से ले ये शपथ, सवारेंगे हम ये वतन। किसी जन के माध्यम से ले ये शपथ, सवारेंगे हम ये वतन। नमस्कार, प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रहो, प्रिसिजन गप्पाचं हे तपपूर्तीचं वर्ष आहे। पाहता पाहता या गप्पा 12व्या वर्षात पोहोचल्या यावरती खरं म्हणजे आमचाही विश्वास नाही, इतक्या जलद गतीनं हा सगळा काळ सरलेला आहे। या प्रिसिजन गप्पाच्या माध्यमातून दरवर्षी आपण शिवछत्रपती रंगभवनच्या सभागृहात भेटत असतो। दसरा नुकताच संपून कोजागिरीचा चंद्र असा थोडासा कललेला असतो, थंडीची थोडीशी शिरशिरी वाढायला लागलेली असते, एक दरवळ दिवाळीचा आसमंतामध्ये पसरलेला असतो। आणि अशा वेळेला सोलापूरकर रसिकांना ओढ लागते ती प्रिसिजन गप्पाची, आपोआप त्यांचे पाय रंगभवनच्या दिशेने पडायला लागतात। प्रिसिजन गप्पा खरोखरच 12 वर्षाच्या झाल्या यावरती अजूनही विश्वास नाही। सिनेमा, नाटक, संगीत, कला, राजकारण, समाजकारण अशा सगळ्या विषयांचा 360 अंशातून घेतलेला वेध म्हणजे प्रिसिजन गप्पा। अशा या गप्पांची ही तपपूर्ती आहे। थोरा मोठ्यांच्या सहभागाने आणि त्यांच्या खुमासदार शैलीत रंगलेल्या गप्पांची ही तपपूर्ती आहे। कधी खळखळून हसवणाऱ्या, कधी अवचित अंतर्मुख करणाऱ्या, कधी निखळ मनोरंजन करणाऱ्या या गप्पांची ही तपपूर्ती आहे। मित्रहो, दरवर्षी संध्याकाळी ठीक 6:25 ती वेळ गाठण्यासाठी आपण लगबगीने सभागृहाकडे येता, पण यावर्षी मात्र कोरोनाच्या जागतिक महामारीमुळं आपल्याला हा कार्यक्रम अशा आभासी मंचावरती म्हणजे व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवरती करावा लागतो आहे। या अनपेक्षित परिस्थितीमुळं जशी काही संकटं निर्माण झाली, आव्हानं निर्माण झाली, तशा काही संधी पण निर्माण झालेल्या आहेत। आणि याच संधीचा फायदा घेत सोलापूरकरांपुरत्या मर्यादित असलेल्या गप्पा आत्ता या माध्यमातून जगभराच्या रसिकांपर्यंत पोचू शकतात याचा निश्चितच आम्हाला आनंद आहे। मित्रहो, या प्रेसिडेंटच्या तपपूर्तीच्या सोहळ्यामध्ये आजच्या पहिल्या दिवशीच्या सत्राला आपण प्रारंभ करूयात। या पहिल्या सत्रात भेटणार आहोत आपण प्रख्यात गायिका सुमन कल्याणपूर यांना। सुमन कल्याणपूर हे नाव जरी उच्चारलं तरी डोळ्यासमोर त्यांचा शांत, सात्विक आणि सोज्वळ चेहरा समोर येतो आणि कानामध्ये त्यांच्या मधुर आवाजातील गाणी ऐकायला यायला लागतात। सुमनताईंना आत्ता प्रत्यक्ष या सगळ्या माध्यमातून आपल्याला ऐकता येणार आहे। सुमनताईंनी आजवर आपल्या अनेक हजारो गाण्यातून आपल्याला समृद्ध केलेलं आहे। मराठी भावगीतांबरोबरच हिंदी आणि मराठी चित्रपट गीतांचाही त्यांनी आपल्याला आनंद दिलेला आहे। आज त्यांच्याशी प्रख्यात निवेदिका मंगला खाडीलकर या गप्पा मारणार आहेत। या दोघांचंही
या कार्यक्रमामध्ये स्वागत आपण करूयात. सुमन सुगंध हा कार्यक्रम खास त्यासाठीच आपण घेऊन आलेलो आहोत. या गाण्यांच्या बरोबरीनं सुमंतांच्या जीवनाचा आणि पार्श्वगायक म्हणून झालेल्या करिअरचा प्रवास आपल्याला ऐकायला मिळणार आहे. त्याचबरोबर त्यांनी गायलेल्या गाण्यांचाही आपण आस्वाद घेणार आहोत. या गाण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व कलाकारांचंही आपण स्वागत करूयात. त्यासाठी प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शहा यांना मी आपणासमोर आमंत्रित करतो आहे आपणा सर्वांचं आणि या आजच्या प्रमुख पाहुण्यांचं कलाकारांचं स्वागत करण्यासाठी. धन्यवाद. नमस्कार. खरं म्हणजे 2016 सालीच सुमन कल्याणपूर यांना गप्पांमध्ये आमंत्रित करण्याचा आम्ही प्रयत्न केला होता, पण काही अपरिहार्य कारणामुळे त्यांना त्यांचा प्रवास रद्द झाला. सुमनताईंना ऐकण्याची तेव्हापासूनची उत्सुकता आमची ताणली गेली होती, जी आज पूर्ण होती आहे. खरं तर सुमनताई, तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला आणि ऐकायला आम्हाला नक्कीच खूप आवडलं असतं. आज आपण आपल्या तब्येतीची काळजी घेत आमच्यासाठी वेळ काढू शकलात, हे खरं तर आमचं भाग्य आहे. प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने आणि समस्त सोलापूरकरांच्या वतीने मी आपले मनापासून स्वागत करते. मंगलाताई खाडीलकर या चैत्र यामिनीच्या निमित्ताने 2017 प्रिसिजन गप्पांमध्ये आल्या होत्या आणि त्यामुळे प्रिसिजनबरोबर त्यांचा एक स्नेह जुळलेला आहेच. मंगलाताई, केवळ तुमच्यामुळे सुमनताईंना प्रिसिजनच्या व्यासपीठावर ऐकण्याचा आम्हाला योग येतो आहे. तुम्हालाही मनापासून धन्यवाद आणि तुमचंही स्वागत करते. सुमनताईसोबत दिलखुलास गप्पा तर आपण ऐकणारच आहोत, पण त्यासोबत त्यांनी गायलेल्या गाण्यांचा देखील आपण आस्वाद घेणार आहोत. आणि आजचा हा सुमन सुगंध कार्यक्रम ज्यांच्यामुळे साजरा होतो आहे, त्या गायिका माधुरी करमरकर आणि विद्या करलगीकर तसेच गायक श्री मंदार आपटे यांचं देखील मी स्वागत करते. संगीत संयोजक प्रशांत ललित आणि त्यांचे सर्व साथीदार यांचं देखील प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने मनापासून स्वागत. खरं म्हणजे ही सगळीच कलाकार मंडळी यापूर्वी अनेक वेळा प्रिसिजन गप्पांमध्ये सहभागी झालेली आहेत. आज सर्वांनाच पुन्हा ऐकताना आम्हाला नक्कीच आनंद होणार आहे. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. करोनाच्या पॅन्डेमिकमुळे यावर्षीच्या प्रिसिजन गप्पा ह्या सभागृहात घेणं शक्य नव्हतं, पण हे तपपूर्तीचं वर्ष आहे आणि त्यामुळे खंड पडू देणं देखील उचित नव्हतं. बरेच कार्यक्रम यावर्षी व्हर्च्युअल होत आहेत, तशाच गप्पा देखील व्हर्च्युअल होत आहेत, पण झूम किंवा तसे प्लॅटफॉर्म्स न वापरता सर्व कार्यक्रम स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करून आपल्याला खऱ्या कार्यक्रमाचा आनंद देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यूट्यूबच्या माध्यमातून हा कार्यक्रम फक्त सोलापूरकरांपुरता न राहता जगभरातील रसिकांना ऐकायला मिळणार आहे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे, ह्याचा नक्कीच आनंद आहे. आपल्या सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत. धन्यवाद. मित्रहो, पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सर्व कलाकार आणि प्रमुख पाहुण्यांचंही मनापासून स्वागत. कार्यक्रमाच्या सुरुवातीचा हा औपचारिक भाग इथेच थांबून आजच्या कार्यक्रमाची सारी सूत्रं मंगलाताई खाडीलकर यांच्याकडे मी सुपूर्त करतो. नमस्कार. प्रिसिजन गप्पांच्या या मंचावर ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं मी मनःपूर्वक स्वागत करते. खरं तर गेली काही वर्ष या मंचावर त्यांनी यावं या इच्छेनं आपण खूप प्रयत्न करत होतो, पण यावर्षी खरं तर त्याला यश मिळालं आहे असं म्हणता येईल. या मंचावरती सुमनताईंनी यावं, मनमोकळं बोलावं, त्यांच्या स्निग्ध मधुर स्नेहशील अशा आवाजामध्ये काही गाण्यांची झलक आपल्याला दाखवावी अशीच माफक इच्छा आहे आणि त्या दृष्टीनं त्यांच्याशी गप्पांचा हा छोटासा फड मी रंगवणार आहे असं म्हणते. सुमनताई, तुमचं अगदी मनःपूर्वक स्वागत. खरं सांगायचं तर तुम्हाला बघितलं की सरस्वतीचं दर्शन झाल्याचं पुण्य आम्हाला मिळतं आणि यात यत्किंचितही अतिशयोक्ती नाही, पण तुमच्याबद्दल उत्सुकताही असते. म्हणून मी विचारते की लॉकडाऊनचा हा सगळा काळ तुम्ही कसा काय घालवलात? सगळ्या रसिकांना माझा मनःपूर्वक नमस्कार. पहिल्यांदाच आपण भेटतो आहोत, पण तुम्ही समोर दिसला असतात तर अगदी दुधामध्ये नुसती साखरच नाही पण केशर आणि बदाम पण पडले असते. पण असो, आता काय करणार, लॉकडाऊनच्या काळात आपल्याला नुसतं दुधावरतीच आनंद मानायला पाहिजे. माझा मोकळा वेळ होता छान, तर माझ्या अगदी बऱ्याच आवडत्या अगदी
कलामधनं मी आपलं थोडंसं उजळणी करून टाकली सगळी. काय काय केलं? हां, आपलं काय बरं, मी क्रोशेचा हे केला, शॉल माझे होती केली, ते केली. मग पॉन्चो केला, निटिंगचा पॉन्चो केला. मग पर्स केली. मग नातीकरता दोन हेडबँड्स केल्या थंडीमध्ये घालायला. हे सगळं या काळात? हो, ह्या काळातच केल्या सगळं. असंच बसून काय करणार हो दुपारचं. आणि तुमची झाडं काय करत होती? हां, ते सकाळची झाडं, सकाळचं आहे ना वेळ. सकाळी उठल्यावर ते चहा झाला की मग पाणी घालायचं सगळं. थोडक्यात रसिक हो, हे सगळं विचारण्याचं कारण असं होतं की लॉकडाऊनचा संपूर्ण काळ त्यांनी आपल्या आवडत्या कलांची पाठराखण करण्यात घालवलेला आहे. त्या जरी कितीही नाही म्हणाल्या तरी पावापासून केक पर्यंत आणि वेगवेगळ्या पाककृतींपर्यंत सगळ्याचं निदान मार्गदर्शन तरी त्यांनी नक्की केलेलं असेल. नाही, आणि सकाळ अगोदरपासून मी करत होते. सगळे तऱ्हेचे केक्स करून काढले, चार पाच तऱ्हेचे करून काढले. सॉलिड आहे म्हणजे काढले म्हणजे खाल्ले. तुम्हाला मी मला पाठवलं होतं, क्लिप्स पाठवले होते. म्हणजे हे पाठवता नाही आलं, नाही तर तेही पाठवलं असतं खायला. आणि एकमेकांच्या घरी ब्रेड्स करून काढले, मग बन्स करून काढले, नंतर मग आयसिंग केलं सगळं, फ्रॉस्टिंग केलं सगळं. मग नातीला शुगर फ्लावर्स शिकवली करायची, तिला हवं होतं करायला. मला एक सांगा की ह्या सगळ्या वेगवेगळ्या कला, म्हणजे आता तुम्ही टॅटिंग, निटिंग हे सुद्धा म्हणालात, एवढ्या गोष्टी केल्यात, ह्या सगळ्याची आवड तुम्हाला कधीपासून लागली आणि कशी वाढवलीत तुम्ही ती? अहो, हे सगळं मी लहानपणापासून आईला करताना पाहिलेले, ते पाहत आलेले आहे. मी आईचं नेहमी सगळी कामं झाली की दुपारचं हेच काम, एक ना एक तरी स्वेटर चालूच असायचा. मग आम चारही बहिणींना कोणाला तरी स्वेटर पाहिजेच ना, तिला पाहिजे तर मला पाहिजे ना, आणि मला पाहिजे तिला पाहिजे असं. तर लहान असताना ते असतं सगळं ना, त्यामुळे ती स्वेटर होती, स्वेटर तिचा करतच जायची. मग क्रोशेचा काहीतरी डॉयली वगैरे काहीतरी असं करायचं. थोडक्यात मी रसिकांना असं म्हणू शकेन की रंग, रेषा आणि सूर यांचं जे वेड आहे ते तुम्ही लहानपणापासून सांभाळलेलं आहे. ते झालंच अगदी लहान असताना, ते म्हणजे 3-4 वर्षाची असताना ढाकाला जेव्हा आम्ही गेलो. हा, माझा जन्म कलकत्त्याचा आहे, भवानीपूरचा. आणि नंतर मी 3 वर्षाची होते मला वाटतं त्यावेळेला आम्ही ढाकाला गेलो. तर तिथे ते सगळं रंग, गुलाबांचे रंग सगळे भरून, त्याचं आकर्षण, हा त्याचं ते डोळ्यात भरत होतं सारखं. आणि पियानो तिकडे होता, मला ते नन्स वगैरे बघून भीती वाचायची ना अशी. तर ते तिथे पियानो बघितला, आवाज बघितला, तिकडे जाऊन मी उभी राहायची. मला ना एक प्रश्न नेहमी पडतो की तुमच्या घरातलं जे फर्निचर आहे ना ते मला इतरांपेक्षा वेगळं वाटतं. त्याची कलाकुसर किंवा त्याचं कार्विंग वगैरे जे आहे ना ते मला खूप वेगळं वाटतं. कारण ते मी केलेलं आहे, माझी संकल्पना आहे ती सगळी, आहे ना. मग तुम्ही ते कार्विंग, आणि हे कार्विंग जे दिसतं ना तिकडे त्या ह्याला, त्या सेंटर टेबलला आणि तिकडे, आय मीन्स नॉट सेंटर टेबल, साईड बोर्ड, ते सगळं मी ॲक्च्युली मी लग्नानंतर 10-11 महिने मी गायले नाही, कामं घेतली नव्हती. तर त्यावेळेला मी असंच नुसतं ह्याच्यावरती रेखाटायची नुसती. हे डिझाईन्स मी त्या जेव्हा सेंटर टेबल करायची वेळ आली ना त्यावेळेला मी ते सगळे जुळवून असे मस्त असं करून त्याचं हे सेंटर टेबलचं मधला भाग केला होता. मधला भाग, ते साईड टेबल्स होते, मधले भाग म्हणजे आपण पेपर वगैरे काहीतरी वर्तमानपत्र ठेवतो ना, तस ते करायला ठेवायला. पार्श्वगायिकेच्या व्यक्तिमत्वाचा हा एक वेगळा पैलू यावा आणि नंतर मग त्यांच्या सुरांकडे आपण वळावं अशी साधारण अपेक्षा होती. रसिक हो, नमस्कार. प्रिसिजन गप्पांच्या या कार्यक्रमामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करते. भावसंगीताच्या क्षेत्रात फुललेला हिरवा चाफा म्हणजे ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर. पानाआड दडलेला हिरवा चाफा जसा आपल्या नजरेला दिसत नाही पण त्याच्या सुगंधानं संपूर्ण आसमंत दरवळून जातो, सुमनताईंच्या गाण्याचं तसंच आहे. विविध माध्यमातून ही गाणी आपल्याला भेटत असतात, सुखावत असतात, आपल्या मनाच्या अंगणात नांदत असतात. आणि तरीही या भावदर्शी शैलीची स्वामिनी जाहीर व्यासपीठावरच्या कार्यक्रमातून आपल्याला अभावानंच भेटत असते. प्रिसिजन गप्पांच्या निमित्तानं हा सुयोग जुळून आलेला आहे.
ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्याशी आपण मनमोकळ्या गप्पा करणारच आहोत, पण त्याबरोबरच त्यांच्या निवडक मराठी आणि हिंदी गीतांची एक छोटेखानी मैफल आम्ही खास आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत. आणि या मैफलीतले आमचे शिलेदार आहेत सुप्रसिद्ध गायिका माधुरी करमरकर, सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार मंदार आपटे, आणि अतिशय गोड गळ्याची आणि कुठलंही गाणं ताकदीनं गाऊ शकणारी अशी गायिका विद्या करलगीकर. आमच्या या छोट्याखानी मैफलीचे संगीत संयोजक आहेत प्रशांत लळित. प्रशांत, स्वागत. त्याचबरोबर सिंथेसायझर वादन करणारे आमचे दोन कलाकार प्रशांत लळित यांच्याबरोबर अर्थातच अमित गोठिवरेकर. तबला संगत निषाद करलगीकर. निषाद, स्वागत. आणि ऑक्टोपॅड आणि ढोलक प्रभाकर मोसमकर. चला तर मंडळी कार्यक्रमाला थेट सुरुवात करूया एका शुभंकर अशा गीतानं. 1968 चित्रपट अन्नपूर्णा. या अन्नपूर्णाची गीतं साक्षात गदी माडगुळकरांनी रचलेली आणि संगीतकार स्नेहल भाटकर. सुमनताईंच्या भावदर्शी वत्सल अशा शैलीचं सर्वोत्तम उदाहरण असलेलं हे गणेश गीत आपण ऐकूया. तुझ्या कांतीसम रक्त पताका, सादर करत्या माधुरी करमरकर. तुझ्या कांतीसम रक्त पताका, तुझ्या कांतीसम रक्त पताका, पूर्व दिशी फडकती पता का
माझ्या मनोगतांची हळुवार भावगीते, अशी भावगीताची व्याख्या खुद्द सुमनताईंनीच गाऊन ठेवलेली आहे. आणि आत्ता जे गीत आपण ऐकणार आहात ते या व्याख्येशी अगदी तंतोतंत जुळतं. शब्दाशी, सुराशी, भावनेशी ओठंगून गायचं कसं, त्याचा तो आदर्शवत असा नमुना आहे. आपल्या भावसंगीताच्या क्षेत्रामध्ये संगीतकार आणि गायक गायिका अशा अनेक जोड्या जुळून आल्या आणि त्यातून अर्थातच भावगीताच्या सृष्टीचंच भलं झालं. ज्येष्ठ संगीतकार दशरथ पुजारी आणि सुमनताई हा असाच एक जुळून आलेला सुयोग आपल्यासाठी जवळजवळ 50 भावगीतांचा सुंदर स्वच्छ ताटवास घेऊन आला. सांगायचा मुद्दा असा की मधुकर जोशींनी एक गीत लिहिलं, दशरथ पुजारींच्या हाती दिलं आणि ते गीत वाचताच शिवरंजनीचे सूर त्यांच्या मनात घोळायला लागले. कारण तृप्ती, समाधान या सगळ्यासाठी हाच राग योग्य आहे असं त्यांना वाटलं आणि चालीमध्ये कुठेतरी मध्यमाचा एक परिसर स्पर्श त्यांनी ठेवून दिला आणि चाल इतकी अवर्णनीय जन्माला आली. खरं सांगायचं तर सुमनताईंनी अतिशय परिपक्व आणि भावदर्शी शैलीत हे गीत कसं गायलंय त्याचा आनंद आपल्याला देतोय मंदार आपटे. आकाश पांधरून जग शांत झोपले, घेऊन एक तारी गातो कबीर दोहे. आकाश पांधरून जग शांत झोपले, घेऊन एक तारी गातो कबीर दोहे. आकाश पांघरोनी गगनात हासती त्या स्वप्नील मंद तारा, वेलीवरी सुखाने निजलाद मूनवारा. कालिंदीच्या तिरिया जळ संथ संथ वाहे, घेऊन एक तारी गातो कबीर दोहे. आकाश पांघरो स्वरात त्याचा भक्तीतला सुगंध, भरला स्वरात त्याचा भक्तीतला सुगंध. ओठात आगळाच आनंद काही धुंद, त्याच्या समोर पुढती साक्षात देव आहे. घेऊन एक तारी गातो कबीर दोहे. आकाश पांघरो जग शांत झोपले, घेऊन एक तारी गातो कबीर दोहे. आकाश पांघरो. रसिक हो, पिढ्यान पिढ्यांना नादावणाऱ्या एका सदा हरित गीताबद्दल मला आपल्याला सांगायचं आहे. निर्मात्याला झालेलं आर्थिक नुकसान या गीताच्या रॉयल्टीनं अंशतः भरून निघालं हा विश्वास बसत नसला तरी अगदी खरा आणि घडलेला किस्सा आहे. 1961 चित्रपट होता पुत्रभावा ऐसा, ज्याचे निर्माते होते दिशम जोशी, दिग्दर्शक होते राजा ठाकूर, संगीतकार वसंत प्रभू आणि गीतं लिहिली होती पी सावळाराम यांनी. पी सावळाराम यांनी गीत लिहिलं, वसंत प्रभूंनी त्याला तिथल्या तिथे चाल लावली आणि निर्माता दिग्दर्शक या दोघांना ऐकवल्यानंतर चौघांचंही एकमत झालं, हे गीत दुसरं तिसरं कुणीही नाही, फक्त सुमन कल्याणपूर गातील. एखादं रसिकांच्या अतिशय पसंतीस उतरलेलं
असं मराठी चित्रगीत जर तुम्हाला झलक मात्र गायला सांगितलं तर कोणत्या गाण्याची निवड कराल? जिथे सागरा धरणी मिळते, जिथे सागरा धरणी मिळते, तिथे तुझी मी वाट पाहते, वाट पाहते। जिथे सागरा धरणी मिळते, तिथे तुझी मी वाट पाहते, वाट पाहते। जिथे सागरा आत्ता तुम्ही गात होतात ना सुमनताई, ते जिथे आणि तिथे आहे ना, त्यातली ती यौवनातली कोवळीक आहे ना, ती आत्ता या क्षणाला सुद्धा तुमच्या आवाजातून आम्हाला भिडते आणि म्हणून मला ते वाटतं की एज कॅनॉट विदर हर नॉर कस्टम्स टेल हर इन्फिनिट व्हरायटी, हे जे विल्यम शेक्सपियरचं वचन आहे ते तुमच्या आवाजाला खरंच अगदी कुठल्याही प्रकारची अतिशयोक्ती नाही पण या क्षणाला सुद्धा ते लागू पडतं। आता आम्ही नेहमी म्हणतो की आमचं बालपण हे तुम्हा सगळ्यांची गाणी ऐकत ऐकत गेलेलं आहे, पण तुमच्या बालपणी कोणत्या गाण्याचे संस्कार तुमच्यावर झाले किंवा कोणती गाणी तुम्हाला आवडत गेली हे आम्हाला ऐकायला तुमच्याकडनं आवडेल। अहो, संस्कार असे मला काही कळत नव्हतं, ते 5-6 वर्षावरती काही कळत नाही। खरंच आम्ही ढाकाहून जेव्हा इकडे आलो मुंबईला तेव्हा मला चक्क मराठी लिहा वाचायला 2 महिन्यात शिकावं लागलं,
आणि त्यावेळेला शेजारचे ना कोणतरी वाजवत असा, अगदी सकाळी मला वाटतं 11 वाजल्यापासून 4-6 वाजेपर्यंत संध्याकाळी सारखं त्यांचं चालूच असं ग्रॅमोफोनचे रेकॉर्ड्स, हां, त्याच्यामध्ये गाणी लावत असत. कुठली? तर ती गाणी लांबून मला अगोदर मला ट्यूनच काढायची. मग आमच्या शेजारची बाई आहे ना, तिने छोटे छोटे मागे माहिती तुम्हाला आठवतं का, छोटे अशी पुस्तकं यायची गाण्याची फिल्मच्या, तर ती आणून दिली, त्याच्यावरनं मी ते शब्द काढले आणि त्याच्यावरनं मग. आणि आता एकतर गाणं मला वाटतं मी वाटेल ते शब्द बोलायची त्याच्यात, आई नेहमी मागणं हसायची, अगं नीट बोल नीट बोल. जरा गाणं आता आमच्या रसिकांना ऐकवा ना, कुठली गाणी आठवत असतील तर. जवा हे मोहब्बत हसी है जमाना, लुटाया है दिल ने खुशी का खजाना. हे नूरजहाँचं गाणं आहे, अनमोल घडी. अनमोल घडी आणि दुसरं जोराबाईचं ते एक गाणं काय बरं, अखियां मिला के जिया भर मा के चले नहीं जाना, हो चले नहीं जाना, अखियां मिला के. असं काहीतरी होतं, आता मी बदललं आहे सगळं, पण लहानपणी असंच मी गात होते. म्हणजे आपण असं म्हणूया की नूरजहाँ किंवा झोराबाई अंबालावाले यांच्या गाण्यांची तुम्हाला त्यावेळेला गोडी लागलेली होती. पण आणखी तुम्ही एक नाव मला सांगितलेलं आहे, सुरैयाजींचं सुद्धा. हो, सुरैयाचं एक गाणं होतं काय बरं, तेरे नैनूने चोरी किया मेरा छोटा सा जिया, परदेसिया है तेरे नैनूने. असं काहीतरी टणक तेरे नैनूने. ते फार छान फ्लूट वाजते का पियानो काहीतरी वाजते त्याच्यात. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्के यांनी आपली सांगीतिक क्षेत्रातली वाटचाल सुमन स्वरांसोबत केली, पण हा किस्सा दस्तूर खुद्द सुमनताईंकडनं ऐकणं जास्त संयुक्तिक ठरेल. आणि अशोक पत्के म्हणजे तुमच्या सांगीतिक जीवनातले तिसरे महत्त्वाचे संगीतकार, तर त्यांच्याविषयी काय सांगाल? हा, अशोक पत्के सुरुवातीला काय ते स्वरवादिनीचे वादक, संवादिनी, हां संवादिनी, त्याचे वादक म्हणून आले होते आमच्याकडे. आणि माझ्या सगळ्या टूअर्समध्ये, साई टूअर्समध्ये, अमेरिकन टूअर्समध्ये आणि अगदी 74-75 प्रोग्राम्समध्ये त्यांनीच गायलेले आहे, इंग्लंडलासुद्धा सगळे ते गायलेले पण आहेत आणि वाजवलेले त्यांनी, हार्मोनियम वाजवलेले. मला साथ अतिशय सुंदर साथ करतात ते, फार सुंदर, इतकी छान अगदी वाटायचं का त्यांच्या क्यू दिलेला ना, अगदी हुरूप यायचा गायला. हो, म्हणजे त्यावेळेला तुमच्या म्हणजे दोन अंतऱ्यांच्या मध्ये खूप मोठं संगीत असायचं नाही का? त्यांना सांगितलं होतं थोडंसं छोटं करा ते, पण त्यांनी इतकं सुंदर केलेलं आहे 3-4 गाण्यामध्ये, फार मोठं होतं म्युझिक, तर त्यांनी इतकं सुंदर केलेलं आहे, क्यू दिलेलं आहे, तर मी म्हटलं तुम्ही अहो छान अगदी म्युझिक द्याल, गाणी छान बनवाल, मस्तपैकी ते हे करा तुम्ही, काव्य घ्या चांगली आणि त्याला ट्यून करा. तर त्यांनी काही मस्त एकानंतर एक फारच छान केली, आम्ही केली सगळी रेकॉर्ड. मग कामेरकरना फोन केला आणि लगेच ठरवलं रेकॉर्डिंग. आणि दर रविवारी आमची HMV गाणी असायची नेहमी. आता इतकं तुम्ही सांगितल्यानंतर उत्सुकता अशी काही मनात येते ना की तुम्ही एखादं तरी अशोक पत्केंचं गाणं आम्हाला ऐकवावं. केतकीच्या बनी तेथे नाच लाग मोर, केतकीच्या बनी तेथे नाच लाग मोर, गहिवरला घनभी सोड लाग धीर, केतकीच्या बनी तेथे नाच लाग मोर. फार छान केलेले त्यांनी. आणि केतकीच्या बनी तिथे इतकं सुंदर वाटते ते, म्हणजे केतकीच्या बनी तिथे नाच लाग मोर आणि सरळ ते गहिवरला मेघ, म्हणजे आकाशातले मेघ जरा गहिवरतात म्हणजे ते पाणी त्यांचं पडते सगळं सगळीकडे, ते किती छान सुरामध्ये दाखवले त्यांनी, हे मला अतिशय आवडतं. अशोकजी परांजपेंच्या शब्दांना रंग आहेत आणि ते रंग
अशोक पत्कींच्या चालीमध्ये आणि तुमच्या आवाजामध्ये इतके लख होऊन गेलेले आहेत की नुकताच पाऊस पडून जातो आणि पानं कशी हिरवीगार दिसायला लागतात आणि त्यातल्या सगळ्या छटा दिसतात आपल्याला, तसं ते गाणं आहे. तसं तुमचं वाटं इथे स्वप्नात दिलं किंवा एकदाचं यावे सखया, ह्या सुद्धा आम्हाला अतिशय आवडणारे अशा चाली आणि गाणी आहेत. वाट इथे स्वप्नातील संपली जणू, वाट इथे स्वप्नातील संपली जणू, थांबवितो धाराने सावळा घनुग बाई, थांबवितो धाराने सावळा घनू. खरं म्हणजे अनेक वाद्यांवर हुकूमत असल्यामुळे संगीत संयोजनात कुठलं वाद्य नेमकं कुठल्या ठिकाणी आलं पाहिजे आणि चाल देताना कुठल्या वाद्याची योजना कुठं केली पाहिजे याबद्दलचा त्यांचा विचार सर्वस्वी नवा होता आणि त्यामुळेच ऑर्केस्ट्रेशन आणि सुरावट या दोन्ही दृष्टींनी त्यांच्या चाली अक्षरशः नवीन ठरल्या आणि म्हणूनच त्या सगळ्यांना आवडल्यासुद्धा. अर्थात एस डी बर्मन, सलील चौधरी, आर डी बर्मन यांच्यासारख्या संगीतकारांच्या बरोबर काम केलेलं असल्यामुळे आसामी बंगाली लोकसंगीताचाही त्यांचा अभ्यास झाला होता, ज्याची प्रतिबिंब त्यांच्या चालीत आपल्याला दिसतात. 72 साली या त्रयींची म्हणजे अशोक पत्की, अशोकजी परांजपे आणि सुमन कल्याणपूर यांची पहिली ध्वनिमुद्रिका आली आणि 73 साली या त्रयीच्या सहकर्तृत्वाचं शिखर म्हणता येईल अशी ध्वनिमुद्रिका आली आणि सगळ्यांना आवडली. आजही त्या ध्वनिमुद्रिकेतली 2 गीतं आपल्याला केव्हाही ऐकाविषयी वाटतात आणि मन ताजं तवानं करतात. संगीत संयोजन होतं शामराव कांबळे यांचं. ऐकूया 2 गाण्यांची झलक पाठोपाठ, माधुरी आणि विद्या. नाचला ग मोर कीतकीच्या बनी तिथे, नाचला ग मोर गहिवरला मेघन भी सोडला गधीर, कीतकीच्या
गंधित नाजूक पानामधूनी सूर छेडते अलगत कोणी असं यानंतरचं द्वंद्वगीत आहे. सुमन कल्याणपूर आणि महेंद्र कपूर यांनी ते गायलेलं आहे. 1969 चित्रपट होता अपराध, ज्याचं संगीत होतं एन दत्ता यांचं आणि गीतकार आहेत मधुसूदन कालेलकर. सुमनताईंच्या संदर्भात सांगायचं झालं तर सुधीर फडके, वसंतराव देशपांडे, अरुण दाते, महेंद्र कपूर, बालकराम यांच्यासारख्या अनेक गायकांबरोबर त्यांनी मराठीमध्ये द्वंद्वगीतं गायली, जिथे शब्द आणि स्वराला भिडण्याची गायक आणि गायिकेची वृत्ती एकमेकाला पूरक असते, तेव्हाच एक उत्तम असं द्वंद्वगीत जन्माला येतं आणि हे द्वंद्वगीत त्या धर्तीवरचंच आहे. खरं तर गाणं रेडिओवर लागलं आहे. नायक आणि नायिका एकमेकांवर अनुरक्त आहेत आणि त्या गाण्यातून आपल्या मनातले भाव ही नायिका आणि नायक कसे पाहतायत हे ऐकण्यासारखं आहे. सादर करतायत मंदार आणि विद्या. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुला. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनात. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. Thank you.
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनात निळसर चंचल पाण्यावरती निळसर चंचल पाण्यावरती लईत एका तरंग उठती निळसर चंचल पाण्यावरती लईत एका तरंग उठती छंद कधी कळणार तुला छंद कधी कळणार तुला नाचणाऱ्या जळातला सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मना कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला। सुमन कल्याणपूर सुमन हेमाडी असतानाचा किस्सा। आवाज फार पातळ आहे या सबबीखाली HMV-नं त्यांचा आवाज नाकारला होता, परंतु आधी हिंदी आणि नंतर मराठी चित्रपटातली त्यांची गाणी एकामागोमागे एक लोकप्रिय होत गेली आणि मग हाच आवाज HMV-ला हवा हवासा वाटू लागला। त्यावेळी दशरथ पुजारी हे तरुण संगीतकार होते, त्यांच्याकडून HMV-नं 2 चाली तयार करून घेतल्या आणि ती गीतं सुमन कल्याणपुरांकडून गाऊन घेतली आणि हा सुमनस्वर सर्वत्र रसिकांच्या घरी दरवळत राहिला। गाणी होती नंदाघरी नंदनवन फुलले आणि सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले। नंदाघरी नंदनवन फुललेचे कवी होते योगेश्वर अभ्यंकर आणि सावळ्या विठ्ठलाचे गीतकार होते राणा पवार। राणा पवार हे सोलापूरचे। पायजमा शर्ट डोक्यावर पांढरी टोपी आणि खांद्याला झोळी, झोळीत काव्य संपदा असा त्यांचा वेश असे। ते सोलापूरचे आणि दशरथ पुजारी बार्शीचे, त्यामुळे कायम पंढरीच्या विठ्ठलाची भेट घेणारे असे हे गीतकार आणि कवी। दशरथ पुजारींची गाणी ना छान, अगदी अति सुमधूर अशी गोड अशी ऐकायला असायची। राणा पवार सोलापुरातले, त्यामुळे माझी विनंती आहे की तुम्ही सावळ्या विठ्ठलाच्या किमान 2 ओळी तरी आमच्यासाठी गाव्या। सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले, सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले, विसरून गेले देह भान, देह भान, सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले। पुजारी म्हणतात की विठ्ठलाच्या प्रेरणेनंच इतकं सुंदर आणि प्रासादिक गीत जन्माला आलं। माधुरी करमरकर यांच्याकडून आपण हेच गीत ऐकूया, सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले। विसरून सावळ्या
अंगाई गीत आणि सुमनस्वर यांचं एक खास गतातलं नातं आहे. त्यांच्या हिंदी पार्श्वगायनाची सुरुवातच मुळी मंगू चित्रपटातल्या लोरीनं झालेली आहे. संगीतकार होते मोहम्मद शफी. पुढे शंकर जयकिशन यांनी त्यांच्या अधिकच वत्सल होणाऱ्या अशा आवाजातून दोन छान गीतं गाऊन घेतलेली आहेत. एक म्हणजे जुही की कली मेरी लाडली आणि दुसरं चांद कवल मेरे चांद कवल. हाच सिलसिला मराठी चित्रपटातही सुरू राहिला. बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटासाठी मधुसूदन कालेलकर लिखित एक फार सुंदर अंगाई गीत आता आपण ऐकणार आहोत, ज्याचे संगीतकार आहेत एन दत्ता. आणि आशा काळे यांनी आपल्या अभिनयाने ही अंगाई अक्षरशः जिवंत केलेली आहे. हा अनुभव आपण घेऊया विद्या करलगीकर यांच्या आवाजातून. चंद्र झोपला बाई निंबू
फुलांच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई। आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही, निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई। एकोणीसशे 1956 देवघर या मराठी चित्रपटापासून युगकर्ते भावगीत गायक संगीतकार सुधीर फडके म्हणजे बाबूजी यांच्या संगीत दिग्दर्शनामध्ये सुमनताई गाऊ लागल्या। त्यांनी त्यांच्याबरोबर अनेक द्वंद्वगीतंसुद्धा गायली। आजही त्या अत्यंत कृतज्ञतेनं असं सांगतात की मुरक्या, हरकती, शब्दोच्चार, तानांच्या लढी यांचं उपयोजन गाण्यामध्ये कसं करावं हे सारे अलंकार मी बाबूजींच्या संगीत दिग्दर्शनातून शिकले। सांगायचा मुद्दा असा की रोलर कोस्टरमध्ये बसावं असा अनुभव देणारं एक फार सुंदर गीत आता आपल्याला ऐकवणार आहेत माधुरी करमरकर। 1970 मुंबईचा जावई हा चित्रपट, गदी माडगुळकरांची अतिशय सुसंस्कृत अशी शब्दकळा आणि सुमनताईंनी त्यासाठी तसाच सुसंस्कृत भावस्वर वापरलेला आहे आणि मुख्य म्हणजे हे गाणं वन टेक ओके आहे। चला तर ऐकूया। स्वागता
म्हणते तुमच्या पहिल्या गीताची आठवण सांगाल का, म्हणजे पहिलं पार्श्वगायन तुमचं? हा, पहिलं ॲक्च्युली माझं एक मराठी गीत झालं, मराठी गाणं झालं, रेकॉर्ड झालं, म्हणजे शुक्राची चांदणी पिक्चरचं नाव होतं, मराठी पिक्चर होतं, पण ते नुसता मुहूर्तच झाला पण आणि ते पुढे काय गेलंच नाही आहे. पण त्या गाण्याला जे मंडळी आली होती ना, तर त्यांनी ते ऐकलं आणि त्याच्यामध्ये मोहम्मद शफी होते, तर त्यांनी मला हिंदी गाण्यांचं ऑफर दिली, ते मंगू फिल्मची. आणि ते मंगूचं गाणं, त्याच्यामध्ये थोडी हमिंग पण होती वगैरे, कोणाची तरी हमिंग आहे असं सांगितलं होतं त्यांनी. पण मी स्टुडिओमध्ये गेल्यानंतर पाहिलं तर तिकडे एक स्टूल ठेवलं होतं आणि तो मोठा माईक एकच, मी म्हटलं हमिंग आहे आणि एकच माईक आहे वगैरे, जरा बघून जरा मला विचित्र वाटलं होतं. आणि मी म्हटलं ते त्यांनी माईक लावायला ॲडजस्ट करायला ते टेक्निशियन आले आणि ते म्हणाले तुम्हाला ह्याच्यावरती उभा राहायला पाहिजे, मी जरा लावतो माईक. आणि मी म्हटलं ह्याच्यावरती मला इस पे मैं खडी नाही रह सकती और गायेंगी कैसे. मग तेवढ्यामध्ये तिकडनं दोन तीन व्यक्ती चालत आल्या आणि तिकडनं म्हणजे
एक उंच व्यक्ती आली. मी काय हेमंतजींना पाहिलेलं नव्हतं, पण त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. हेमंत दा होते ते, हेमंत कुमार मुखर्जी. हां, तर त्यांनी ती ओळख करून दिली. आणि मग ते त्यांनी ते आमचे रिहर्सल वगैरे झाली. आणि मग ते ह्या बाजूने त्यांचं हमिंग आणि इकडे त्यांच्या मिसेसचं हमिंग, माझ्या अस्थाईवरतीच ते हमिंग होतं. आणि मी तिकडे लताताई आल्या आहेत म्हणून अगोदरच रेकॉर्डिंग रूममध्ये आल्या आहेत म्हणून मला बातमी लागली होती. त्याचं थोडंसं मला काहीतरी वाटत होतं. आणि त्या ह्याच्यामध्ये मी कशी ते गायलेली आहे त्या स्टूलवरती उभं राहून, ते गाणं अगदी आठवत नाही. त्यांनी ऐकलं होतं का ते? हो, लताताईंनी ऐकलं. आणि त्या लगेच म्हणजे त्यांनी नंतर म्हटलं छान झाले हा असं म्हटलं. पण तेवढं म्हटल्यानंतर ऍक्च्युली ते आल्या आणि मी काहीच बोलू शकले नाही, कारण त्यांना पाहतच राहिले. मी नुसतं पाहतच राहिले, त्या काय बोलल्या वगैरे काही मला कळलं. पण छान झालं बाकीच्यांनी सांगितलं नंतर त्यांनी. मग आता साक्षात स्वरसम्राज्ञीचं सर्टिफिकेट तुमच्या पहिल्या गाण्याला मिळालंय असं तुम्हीच सांगताय, म्हटल्यानंतर त्या लोरीची कमीत कमी एक ओळ तर आम्हाला ऐकायला आवडेलच ना. कोई पुकारे धीरे से तुझे आँखों के तारे दिल के सहारे, असं काहीतरी होतं बाई. पुढे काय आठवत नाही काय, पुढे संगीतकार बदलले पण तुमची ती लोरी मात्र कायम राहिली. हा, ती दोन तीनदा यायची मला वाटतं फिल्म मध्ये, त्यामुळे ती पण माझ्या चांगल्या करता झाले ते. नाही का, बदलली नाही लोरी, तशीच राहिली. आणि बाकीची गाणी सगळी कट झाली मात्र. पण तिथून तुमची जी म्हणजे 52-53 पासून जी सुरुवात झाली, हा तिथे सगळी मग हिंदी गाण्यांची सुरुवात झाली. मग दरवाजा फिल्मचं आलं आणि ते छान दरवाजाची गाणी सगळी होती. त्याच्यात 3-4 गाणी होती. हो, तलजीन बरोबर डुएट होतं सगळं छान. मग तिकडनं हिंदी गाण्यांची सगळी सुंदर सुंदर गाण्यांची, मी अगदी लहान होते त्यावेळेला, मला वाटतं 15-16 वर्षाचीच होते. आणि ती मला पहिल्या प्रथम ना नवीन गाणी गायची, इतकं छान छान ट्यून्स गायचं, मला अतिशय आनंद व्हायचा. मी कधी पाहिलं नाही काय कोण काय म्हणते, माझ्यावर कोण म्हणणार आहे काय नाही, कधीच मी पाहिलं नाही. बस जे येतं ते गाणं गायचं बस. मला इथं रसिकाने एक सांगायचं आहे की 52-53 सालांपासून तुमचा हा पार्श्वगायनातला प्रवास सुरू झाला, महम्मद शफी, नाशाद, आणि त्यानंतर त्यावेळेला असलेल्या सगळ्या छोट्या मोठ्या संगीतकारांकडे तुम्ही गायलेला आहात. तुमचा हा आवाज ऐकण्यासाठी रसिक आमचे इतके आतुर आहेत की मला असं वाटतं की त्यांच्यासाठी म्हणून तुमच्या अनेक प्रसिद्ध गाण्यांमधलं एखादं तरी हिंदी गाणं झलक मात्र का होईना या ठिकाणी तुम्ही आम्हाला ऐकवावं, म्हणजे पुढे जात आहे. मोदक के ये घड़ी आए, आप आए तो जिंदगी आए. एक जमाने के बाद दीद हुए, ईद से पहले मेरी ईद हुए, ईद से पहले मेरी ईद हुए. क्या बात आहे, याच धर्तीवर मला आत्ता म्हणायचं की दिवाळीच्या आधीच आमची एक दिवाळी आत्ता आली. हा जहा आरा 1964 सालचा चित्रपट आणि मदन मोहन साहेबांचं संगीत आणि त्यात गाजलेलं असं गाणं तुम्ही आम्हाला ऐकवलं, किती आभार मानावे. मंगू, दरवाजा या चित्रपटांपासून सुरू झालेला सुमनताईंचा पार्श्वगायनातला प्रवास हा थेट नसीब या चित्रपटापर्यंत येऊन थांबतो. अर्थात वतन की पुकार, मा की सौगंध, वीराना यासारख्या चित्रपटांसाठीही त्या नंतर गायल्या नाही असं नाही, पण खऱ्या अर्थानं त्यांचा अखेरचा चित्रपट नसीब असं म्हणता येईल.
या सगळ्या प्रवासामध्ये त्यांच्या 60 ते 70 दशकातल्या गाण्यांकडे बघितलं तर एक पुराना मौसम लौटा याद भरी पुरवाई थी असाच अनुभव आपल्याला येतो. आणि म्हणूनच हिंदी चित्रपटातल्या गीतांच्या या शृंखलेमध्ये आपण त्यातलीच काही मोजकी आणि सुंदर द्वंद्वगीतं आपल्याला ऐकवतोय. खास करून सुमन रफी योगातलं हे गीत आपल्याला नक्की आवडेल. 1964 चित्रपट राजकुमार. संगीतकार शंकर जयकिशन, गीतकार हसरत जयपुरी आणि शम्मी कपूर आणि साधनाजींवर चित्रित झालेलं हे गीत तुमने पुकारा और हम चले आए. मंदार आणि माधुरी. तुमने पुकारा और हम चले आए, दिल हथेली पर ले आए रे. तुमने पुकारा और हम चले आए, दिल हथेली पर ले आए रे. बैठो हमारे पहलू में पनाह ले लूं, मेरी जलती हुई आंखों पे आंखें रख दूं. ऐ मेरे प्यार के ख्वाबों की हंसी शहजादी, होठ क्यों कांप रहे हैं जरा कुछ तो बोलो. रसिक हो,
ज्या गीतांवर रसिकांच्या पिढ्यान पिढ्या थिरकत राहिल्या अशी दोन नृत्य गीतं आपल्याला एका पाठोपाठ एक ऐकायची आहेत. या गीतांचं वैशिष्ट्य असं आहे की दोन्हींचे संगीतकार वेगळे आहेत, पण तरीसुद्धा ॲकॉर्डियन, सॅक्सोफोन, गिटार, मेंडोलिन, पियानो यासारखे साज दोन्ही संगीतकारांनी कसे कलात्मकतेनं वापरलेले आहेत हे सुद्धा जोखण्यासारखं आहे. पहिलं 1965 चित्रपट जब जब फूल खिले, अर्थातच संगीतकार कल्याणजी आनंदजी आणि गीतकार आनंद बक्षी, आणि दुसरं गीत 1968 ब्रह्मचारी चित्रपटातलं शैलेंद्रजींच्या लेखणीतनं उतरलेलं आणि शंकर जयकिशन यांनी संगीत दिलेलं. दोन्ही गीतं ही रफी सुमन योगातलीच आहेत, परंतु रफी साहेबांच्या अष्टपैलू आवाजासोबत सुमनताईंचा चहकता बहकता आवाज अगदी नक्की ऐकण्यासारखा आहे. ऐकूया तर. नाना करते नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे, नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे, करना था इनकार मगर इकरार तुम्ही से कर बैठे, नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे, नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे.
तुमने तो प्यार में ऐसा काम कर लिया, प्यार की राह में अपना नाम कर लिया। हमने तो प्यार में ऐसा काम कर लिया, प्यार की राह में अपना नाम कर लिया, प्यार की राह में अपना नाम कर लिया। आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर। अच्छा, सबको मालूम है और सबको खबर हो गई। तो क्या, आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई। खबर हो गई। तो क्या, आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर। अच्छा, सबको मालूम है और सबको खबर हो गई। आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई। वहिदाजींवर चित्रित झालेलं, सुमनताईंनी गायलेलं, एस डी बर्मन यांच्या संगीतानं न्हायलेलं मजरूह गीत आपण ऐकूया। एस डी बर्मन आणि मजरूह साहेब ही दोन नावं एकत्र घेतली की 1 ऑक्टोबर रोजी त्यांचा जन्मदिवस असतो ही गोष्ट आपल्या स्मरणात येते। दुसरी गोष्ट म्हणजे सुमनताईंनी वहिदाजींसाठी जवळजवळ 8 चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केलेलं आहे। आणि एस डी बर्मन आणि सुमन कल्याणपूर अशी दोन नावं आपण जेव्हा एकत्र घेतो तेव्हा कैसे कहू या चित्रपटातलं मनमोहन मन में हो तुम्ही यासारखं गीत आठवतं, किंवा छोडो छोडो मोरी बैया सावरे यासारखं शास्त्रीय संगीताधारित गीत आठवतं। असो, आत्ता आपण ऐकणार आहोत 1962 बात एक रात की या चित्रपटातलं सुमन गीत। सादर करतायत माधुरी करमरकर। मगर लगता है कुछ ऐसा मेरा हमदम मिल गया, न तुम हमें जानो न हम तुम्हें जाने, मगर लगता है कुछ ऐसा मेरा हमदम मिल गया। मगर
न तुम हमें जानो न हम तुम्हें जाने, मगर लगता है कुछ ऐसा मेरा हम चित्रपट संगीतामध्ये सुमनताईंनी कोणताच प्रकार गाण्यासाठी वर्ज्य मानला नाही. म्हणजे उडती गीतं, नटखट गीतं, अल्लड गीतं याच्यापासून ते भजन, अभंग, ठुमरी, गझल, शास्त्रीय संगीताधारित गीतं इतकंच नव्हे तर पाश्चात्य संगीत आणि पाश्चात्य नृत्यशैलीवर आधारित गीतंसुद्धा त्यांनी गायलेली आहेत. हे इथं विशेषत्वानं मला सांगावंसं वाटतं. आत्ता जे गीत आपण ऐकणार आहात ते 1961 मॉडर्न गर्ल या चित्रपटातलं आहे. संगीतकार आहेत रवी आणि गीतकार आहेत गुलशन बावरा. यात सुमनताईंच्या बरोबरचे गायक आहेत मुकेशजी. आणि मुकेशजी म्हटल्यानंतर सुमनताईंनी केवळ हिंदीच नव्हे तर ब्रज, गुजराती आणि भोजपुरी चित्रपटांसाठी त्यांच्यासोबत भरपूर गीतं गायलेली आहेत. अतिशय सुंदर, अल्लड आणि पायांचा ताल मनातल्या मनात धरायला लावणारं असे हे गीत आपल्यापुढे सादर करतायत मंदार आणि विद्या. ये मौसम रंगीन समा ठहर जरा ओ जाने जा, तेरा मेरा मेरा तेरा प्यार है तो फिर कैसा शर्माना. ये मौसम रंगीन समा ठहर जरा ओ जाने जा, तेरा मेरा मेरा तेरा प्यार है तो फिर कैसा शर्माना. प्यार सनम ना बन जाए अफसाना. ये चांद ये सितारे कहते हैं मिलके सारे आजा सितारे कहते हैं मिलके सारे आजा प्यार करे. ये चंदा बेरी देखे ऐसे में बोलो कैसे करार करे. दिल में कुछ कुछ कहे जुबान प्यार यही है जाने जा, तेरा मेरा मेरा तेरा प्यार है तो फिर कैसा शर्माना. ये मौसम रंगीन समा ठहर जरा ओ जाने जा, तेरा मेरा मेरा तेरा प्यार है तो फिर कैसा शर्माना. ये प्यार की लंबी राहें कहती है ये निगाहें कहीं चले. ये प्यार की लंबी राहें कहती है ये निगाहें कहीं दूर चले. बैठी है खेरा डाले ये जालिम दुनिया वाले हमें देख जले. जलता है तो जले जहां ठहर जरा ओ जाने जा, तेरा मेरा मेरा तेरा प्यार है तो फिर कैसा शर्माना. रुक तो मैं जाऊं जाने जा, मुझको है इनकार कहां. तेरा मेरा मेरा तेरा प्यार सनम ना बन जाए अफसाना. ये मौसम रंगीन समा ठहर जरा ओ जाने जा, तेरा मेरा मेरा
तेरा तेरा प्यार है तो फिर कैसा शर्माना। एक लफ्ज़े मोहब्बत का अदना सा फसाना है, एक लफ्ज़े मोहब्बत का अदना सा फसाना है, सिमटे तो दिले आशिक और फैले तो ज़माना है। सुमनताई आणि रफी साहेब यांच्या द्वंद्वगीतांच्या श्रृंखलेतला एव्हरेस्ट असं म्हणता येईल असं हे द्वंद्वगीत आहे 1965 मोहब्बत इसको कहते हैं या चित्रपटातलं। अर्थातच मजरू साहेबांची चित्रशायरी आहे आणि खय्याम साहेबांचं अतिशय तरल असं संगीत आहेच। पण महत्त्वाची गोष्ट ही सांगायची आहे की यात सुमनताईंनी ज्या नजाकतीनं असा हुंकार दिलेला आहे ते या गाण्याचं सौंदर्य स्थळ आहे। आपण ऐकूया ठहरिए होश में आलू मंदार आणि माधुरी। ठहरिए होश में आलू तो चले जाएगा, आपको दिल में बिठा लूं तो चले जाएगा, आपको दिल में बिठा लूं। कब तलक रहिएगा यूं दूर की चाहत बनके, कब तलक रहिएगा यूं दूर की चाहत बनके, दिल में आ जाए इकरार मोहब्बत बनके, अपनी तकदीर बना लूं तो चले जाएगा, आपको दिल में बिठा लूं तो चले जाएगा, आपको दिल में बिठा लूं। मुझको इकरार मोहब्बत है आती है, मुझको इकरार मोहब्बत है आती है, बात कहते हुए गर्दन मेरी झुक जाती है, देखिए सर को झुका लूं तो चले जाएगा, देखिए सर को झुका लूं तो चले जाएगा, आपको दिल में बिठा लूं ऐसी क्या शर्म जरा पास तो आने दीजिए, ऐसी क्या शर्म जरा पास तो आने दीजिए, रुख से बिखरी हुई जुल्फें तो हटाने दीजिए, प्यास आंखों की बुझा लूं तो चले जाएगा, ठहरिए होश में आलू तो चले जाएगा, आपको दिल में बिठा लूं तो चले जाएगा, आपको दिल में बिठा लूं। सुमनताईंच्या आवाजातली एक हॉन्टिंग मेलडी आता आपण ऐकणार आहोत। त्याचे गीतकार आहेत सबा अफगाणी आणि संगीतकार जानीबाबू कव्वाल। जानीबाबू कव्वाल हे मूळ कव्वाली ढंगात गाणारे गायक, परंतु आपल्याच चालीची
नूर महल या चित्रपटातल्या गाण्यासाठी त्यांनी हॉन्टिंग मेलडी केली. त्याच्यामध्ये व्हॉयलिन्स, ॲकॉर्डियन्स आणि फ्लूट यासारखे साज त्यांनी इतक्या उत्तम रीतीनं वापरले. सुमनताईंचा आवाज तर त्यांनी अशा रीतीनं पेश केलेला आहे की संपूर्ण गाणं भर आणि चित्रपट भर ही मेलडी आपल्याला वेढून राहते. ऐकूया विद्या करलगीकर हिच्या आवाजात. पावसाच्या धारांनी सचैलन हौ घालणारं ती आणि ती यांनी गायलेलं, म्हणजे सुमन कल्याणपूर आणि कमल बारोट यांनी गायलेलं एक द्वंद्वगीत आपण ऐकणार आहोत. खरं तर पारंपरिक शास्त्रीय बंदिशीवर आधारित अशी चाल बांधलेली आहे रोशन साहेबांनी. 1961 सालचा हा चित्रपट बरसात की रात, परंतु बरोबर 10 वर्ष आधी रोशन साहेबांनी हीच चाल वापरलेली होती मल्हार या चित्रपटासाठी. त्यावेळेला त्यांनी हे बंदिशनुमा गीत
लता मंगेशकरांकडून गाऊन घेतलं होतं आणि बरोबर 10 वर्षांनी सुमन कल्याणपूर आणि कमल बारोट यांच्या आवाजामध्ये हे द्वंद्वगीत ऐकण्याचा सुंदर असा योग आला. सुमनताईंचा गळा हा सुगम गायकीसाठी अनुकूल, परंतु प्रत्येक प्रकारच्या शास्त्रीय संगीताधारित गाण्याला त्यांनी किती सुंदर न्याय दिलाय त्याचं हे गीत म्हणजे अतिशय उत्तम उदाहरण आहे. गरजत बरसत सावन आयोरे हे गीत ऐकूया विद्या आणि माधुरी या दोघींकडून. मृदुल स्वरांनी सावळ्या विठ्ठलाचं औक्षण करत नंदाघरी नंदनवन फुलवणारा वाऱ्यावरती लकेरी घेत रिमझिम झरणारा श्रावण सूर म्हणजे ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर. त्यांचीही हिंदी आणि मराठीतील गीतं ऐकताना असं वाटतं की जीवनाचे सगळे मोहक रंग आपल्या लयदार नाजूक स्निग्ध अशा आवाजातून त्यांनी अतिशय सामर्थ्यानं आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. म्हणजे असं वाटतं की प्रत्येक गीतातून जणू काही सुमनताई आपल्याला सांगतायत की मैं सासों की हर तार में छुप रही हूँ, मैं धड़कन के हर राग में बस रही हूँ, ज़रा दिल की जानीब निगाहें झुकाओगे तो मेरे नगमों को वहीं बसा पाओगे. आणि नेमकी हीच अनुभूती आपल्याला सदैव येत असते. सुमन रफी योगातलंच एक गीत आपण ऐकणार आहोत, सिंध भैरवीमध्ये शंकर जयकिशनजी यांनी बांधलेलं. हसरत जयपुरी यांचे बोल आहेत, अजहून आय बालमा सावन बीता जाए. आ,
अज हुन आए बाल मां सावन बीता जाए हाय रे सावन बीता जाए सपने कौन सजाए आज हुन आए बाल मां सावन बीता जाए रे सावन बीता को बदरा गरबा लगाए और भी मोरा मन ललचाए चांद को बदरा गरबा लगाए और भी मोरा मन ललचाए यार हसीन गले लग जा यार हसीन गले लग जा मुरी उम्र गुजरती जाए आज हुन आए बाल मां सावन बीता जाए हाय रे सावन बीता जाए आज हुन आए बाल मां सावन बीता जाए हाय रे सावन बीता जाए हाय रे सावन बीता जाए। सुमनताई, मग चांगल्या गाण्याची नेमकी व्याख्या काय करावी? हे पा, चांगलं गाणं म्हणजे पहिल्यांदा आपण ऐकतो तेव्हा ती ट्यूनच आपल्याला कळते, नाही का? चाल त्याची छान असली म्हणजे ते मनात भरते एकदम. हां, मग कुठलं गाणं हे आपण असं ऐकतो तर त्याचे शब्दही चांगले असले पाहिजेत, म्हणजे त्याचे भाव त्या ह्याच्यामध्ये गाण्याचे शब्दांचा अर्थ त्या सुरामधनं पण आला पाहिजे. हां, म्हणजे तो गाणाऱ्यांनी तो आणायचा असतो सुरामध्ये, मग ते सुरामध्ये ते भाव आले म्हणजे मग असं गाणं एकदम पोहोचतं वर आणि कायमचं रसिकाच्या हृदयामध्ये ते ठसतं ठसतं. बस
अभिमान वाटतो सांगायला की अशी वेगवेगळ्या भाषांमधली अनेक हृदयस्पर्शी आणि चिरतरुण गीतं तुम्ही गायलात. सुमनताई, जेव्हा प्रेक्षागृह तुडुंब भरलेलं असतं आणि रसिक जीवाचा कान करून तुम्हाला ऐकत असतात, तेव्हा एक वेगळ्या प्रकारचं मंत्र भारलं वातावरण असतं. पण आज दृकश्राव्य माध्यमात सुद्धा रसिक तुम्हाला दिसत नाही आहेत, पण तुम्ही जे बोलताय, तुम्ही जे गाताय, ते अगदी लक्षपूर्वक आणि जीव लावून ऐकतायत. अशा वेळेला नेमकं एक कलावंत म्हणून तुम्हाला काय वाटतं? हो, एंटर होतानाच अगदी टाळ्यांचा गजर करत त्यांनी जी मानवंदना दिलेली असते ते पाहून अगदी इतका आनंद होतो, अगदी कृतार्थ वाटतं अगदी पाहून. मी गाण्यातच सांगते ना ते. आनंद मनी माईना, आनंद मनी माईना, कस ग आवरू घे गगन भरारे, ओढो पाहे पाखरू आनंद मनी माईना, आनंद मनी माईना. वाह, क्या बात है. आनंद मनी माईना अशी खरं तर आमची स्थिती झालेली आहे. प्रिसिजन फाउंडेशनच्या प्रिसिजन गप्पांच्या रसिकांच्या वतीनं मी आपले खूप आभार मानते. धन्यवाद, नमस्कार. धन्यवाद सुमनताई, अगदी मनापासून आभार. गेल्या 4 वर्षांपासून तुम्हाला ऐकण्याची आस आम्हा सोलापूरकरांना होती, आज ती पूर्ण झाली. मंगलाताई खाडीलकरांचे मी मनापासून आभार मानतो, कारण त्यांच्यामुळेच सुमनताईंच्या भेटीचा हा योग जुळून आला. आजच्या कार्यक्रमात माधुरी करमरकर, विद्या करलगीकर आणि मंदार आपटे यांनी अप्रतिम गाणी सादर केली. त्यांना संगीत संयोजक प्रशांत लळीत आणि त्यांच्या सर्व वादक कलाकारांनी अप्रतिम साथसंगत केली. या सर्वच कलाकारांचे मी मनापासून आभार मानतो. जाता जाता उद्याच्या कार्यक्रमाची आठवण करून देतो. उद्या दिनांक 7 नोव्हेंबर रोजी माणिक कन्या या कार्यक्रमात आपण वंदना गुप्ते, भारती आचरेकर, राणी वर्मा आणि अरुणा जयप्रकाश या माणिकताई वर्मांच्या 4ही कन्यांची एकत्रित मुलाखत आपण ऐकू शकाल उद्या संध्याकाळी ठीक 6:25. त्यासाठी प्रिसिजन फाउंडेशनच्या फेसबुक पेजशी कनेक्टेड रहा. धन्यवाद.